अहमदनगर पाथर्डी महामार्गावरती करंजी घाटामध्ये दबा धरून बसलेल्या 5 दरोडेखोरांना हत्यारांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलं आहे. यामधील दरोडेखोरांवरती अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते 8 वर्षांपासून फरार होते. सन 1911 पासून खुनाच्या आणि इतर गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी नांगऱ्या रुस्तम चव्हाण आणि त्याच्या साथीदारांना करंजी घाटामध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये असताना रविवारी रात्री मोठ्या शिताफीनं पाटला करून पकडण्यात आलाय. त्याच्यासोबत असलेल्या 4 जणांसह एकूण 5 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं हत्यारांसह अटक केली आहे. अहमदनगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटामध्ये हजरत माणिकशहा पीर बाबा दर्गा परिसरामध्ये रात्री 4 ते 5 जण दरोडा घालण्याच्या उद्देशानं एकत्र जमल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यासह रविवारी 26 मेच्या रात्री 9 दरम्यान करंजी घाटामधील हजरत माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ पाहणी केली. तेव्हा दर्ग्याच्या भिंतीच्या आडोशाला 5 जण अंधारामध्ये बसून काहीतरी कुजबुज करताना दिसले. त्यावेळी पथकामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना घेराव घातला. पोलीस आल्याची चाहूल लागताच ते तिथून पळून जात असताना पथकामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना पाठला करून पकडलं आहे. त्यांची चौकशी केली असता नांगऱ्या रुस्तुम चव्हाण, एकनाथ पिंपळ्या भोसले, धरम दुशिंग भोसले, समाधान काजम काळे आणि अमोल काजम काळे अशी नावं त्यांनी सांगितली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईमध्ये फौजदार ज्ञानेश फडतरे, सचिन खामगळ, कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, मोहन गाजरे, सोनेबापू नाणेकर, भाऊसाहेब काळे, बबन मखरे, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंकी आदी सहभागी झाले होते. पाथर्डी पोलीस स्टेशन, गुन्हा नंबर 89/2011, कलम 302, 143, 143, 148, 149, 120B आणि 201 प्रमाणे दिनांक 11/3/2011 रोजी पिर्यादी जंती प्रतार नवनाथ चव्हाण कोरडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 11 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता. त्यापैकी आरोपी नामे नागऱ्या रुस्तम चव्हाण याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 283/2019 कलम 399/402 बातमीमध्ये अटक केलेला असून सदर आरोपी हा गेल्या 8 वर्षापासून फरारी होता. त्याला एलसीबीने पकडून पोलीस स्टेशनला दिलेला आहे. त्याच्यावर त्याला गुन्ह्यात ट्रान्सफर करून चार्जशीट पाठवित आहोत. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.